प्रश्नपत्रिका पुरवण्याकरता 6 ते 6.5 लाख रुपये प्रत्येकाकडनं घेतल्याचे पुरावे देखील या ठिकाणी अध्यक्ष महोदय मिळालेले आहेत। खरं म्हणजे हे सगळं जर मी या ठिकाणी मांडलं अध्यक्ष महोदय, तासभर तरी मला या ठिकाणी बोलावं लागेल, इतक्या मोठ्या प्रमाणात हे घोटाळे झाले आहेत। आणि अध्यक्ष महोदय एवढंच नाही तर हे जी काही ही जी दुसरी जीए सॉफ्टवेअर कंपनी आहे, ही कंपनी अध्यक्ष महोदय काळ्या यादीत होती, 3 महिन्यामध्ये काळ्या यादीतनं या कंपनीला बाहेर काढून याच कंपनीला सगळे कामं दिले अध्यक्ष महोदय। आणि अक्षरशः त्यांच्याकडे ज्या प्रकारचे घोटाळे बाहेर निघालेले आहेत हे अत्यंत भयानक अशा प्रकारचे घोटाळे आहेत। मला याची कल्पना अध्यक्ष महोदय, मी नियम पाळणार आहे, मला याची कल्पना आहे, मी आपल्याला केवळ एवढंच सांगण्याकरता या ठिकाणी उभा आहे। अध्यक्ष महोदय, आपण जर स्थगन प्रस्ताव नाकारत असाल तर अध्यक्ष महोदय ही अतिशय गंभीर बाब आहे, उद्या आपण याच्या संदर्भात चर्चा लावा अध्यक्ष महोदय, हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे अध्यक्ष महोदय। माझी विनंती आहे, या परीक्षा घोटाळ्याचे तार जे आहेत अध्यक्ष महोदय, मंत्रालयातले अधिकारी अटकत चाललेले आहेत, आणि म्हणून या संदर्भात अध्यक्ष महोदय आपण उद्या चर्चा लावावी अशी माझी विनंती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।